इमानदारीचं बक्षीस। अनेक वर्षांपूर्वी कोण्या एका शहरामध्ये गट्टू त्याच्या गरीब आई बाबांसोबत राहत होता। गट्टू दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकत होता। त्याला शिकायला तर आवडतच होत, त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या नक्षी असलेल्या पेन्सिल आणि रंगीबिरंगी रबर सुद्धा आवडायचे। दुसऱ्या मुलांकडील रंगीबिरंगी पेन्सिल आणि रबर बघून त्याला सुद्धा तशा पेन्सिल आणि रबर घ्यावेसे वाटत। आई, मला सुद्धा बाकी मुलांप्रमाणे रंगीत पेन्सिल आणि रबर पाहिजे। पण पैसे नसल्यामुळे आई बाबा त्याला नाही म्हणत। बाळा, तशा पेन्सिल आणि रबर खूप महाग असतात आणि आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत। म्हणून आता गट्टूने आई बाबांकडे रबर आणि पेन्सिल मागणं बंद केलं होतं। परंतु तो असा नेहमी विचार करायचा की एक दिवस माझ्याकडे सुद्धा खूप सारे छान छान पेन्सिल आणि रबर असतील। असेच बरेच दिवस निघून गेले। एके दिवशी तो शाळेमधून परत येत होता। तेवढ्यात त्याला शाळेच्या मागच्या रस्त्यावर 3 रंगीबिरंगी पेन्सिल आणि 3 रंगीबिरंगी रबर दिसले। अरे वा, हे पेन्सिल आणि रबर तर खूप मस्त आहेत, असं म्हणून त्याने ते उचलले। वा, या रबर मधून तर सुगंध पण येतोय, पण हे आहेत कोणाचे? त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच दिसलं नाही। इथे तर कोणीच दिसत नाहीये, मीच हे का ठेवून नको घेऊ? असा विचार करून त्याने ते आपल्या दप्तरात ठेवले आणि परत घरी गेला। संध्याकाळी तो गृहपाठ करायला लागला। तेवढ्यात माझ्याकडे त्या नवीन सुगंधित पेन्सिल आणि रबर पण तर आहेत, आज मी त्यानेच गृहपाठ करेन, असा विचार करून त्याने त्याच्या बॅग मधून ते पेन्सिल आणि रबर काढले आणि गृहपाठ करू लागला। तेव्हा अचानक आई त्याच्या जवळ आली। गट्टू, काय करतोयस? आई, मी ह्या पेन्सिलने आणि सुगंधी रबरने शाळेचा गृहपाठ करतोय। पण ही पेन्सिल आणि रबर तुझ्याकडे कसे आले? आई, आज जेव्हा मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा शाळेच्या मागच्या रस्त्यावर मला अशा 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले। आणि तू हे ठेवून घेतलेस? हो आई। ही चुकीची गोष्ट आहे गट्टू, तू ह्यांना तुझ्या जवळ ठेवायला नको होतस। पण आई, तिथे कोणीच नव्हतं। हे नक्कीच शाळेतून बाहेर पडताना एखाद्या मुलाच्या दप्तरातून पडले असतील। तू हे उद्या शाळेत मुख्याध्यापकांना देऊन टाक। आई, पण हे खूप मस्त आहेत आणि मला अशाच पेन्सिल आणि रबर पाहिजे होते। गट्टू, आपण कधीही कोणत्याही गोष्टीची हाव नाही केली पाहिजे आणि नेहमी इमानदारपणे वागलं पाहिजे। आणि असंही तुझ्या नशिबात जर अशा रंगीबिरंगी रबर आणि पेन्सिल असतील तर तुला कधी ना कधी त्या मिळतीलच, आईने समजावल्यावर गट्टूने मान्य केलं। ठीक आहे आई। दुसऱ्या दिवशी गट्टू त्या 3 पेन्सिल आणि 3 रबर घेऊन मुख्याध्यापकांच्या ऑफिस कडे गेला आणि त्याने त्यांना सांगितलं। मुख्याध्यापक सर, या पेन्सिल आणि रबर मला शाळेच्या मागच्या रस्त्यावर मिळाले होते, हे तुमच्याकडे ठेवून घ्या आणि ज्याचे असतील त्याला देऊन टाका। ठीक आहे गट्टू, हे तू खूप चांगले काम केलेस, सर्वांनी तुझ्यासारखे इमानदार बनले पाहिजे। मुख्याध्यापकाचं बोलणं ऐकून गट्टू खूप खुश झाला आणि तिथून निघून गेला। मुख्याध्यापकांनी शिपायाला बोलवून म्हटलं, तू सगळ्या वर्गामध्ये जाऊन असे सांग की कोणाला तरी 3 सुंदर पेन्सिल आणि 3 सुवासिक रबर मिळाले होते, त्याने ते माझ्याकडे जमा केले आहेत, म्हणून ते ज्या कोणाचे आहेत त्याने सुटण्यापूर्वी येऊन माझ्याकडून घेऊन जा। शिपायाने असंच केलं। जेव्हा ही गोष्ट गट्टूच्याच वर्गात शिकणाऱ्या पिंटूला समजली तेव्हा त्याने विचार केला, त्या तर माझ्याच पेन्सिल आणि रबर आहेत, मी लगेचच जाऊन ते मुख्याध्यापक सरांकडून घेतो। तो वर्गाच्या बाहेर आला आणि मुख्याध्यापक सरांच्या ऑफिस कडे चालू लागला। तो मुख्याध्यापकांच्या ऑफिस कडे जातच होता तेवढ्यात त्याने विचार केला, मी तर हरवलेल्या पेन्सिल आणि रबर मिळण्याची आशाच सोडली होती, परंतु ते सर्व तर मला इतक्या सहज मिळाले, असा विचार करून तो मुख्याध्यापकांच्या ऑफिस मध्ये गेला। मुख्याध्यापक सर, त्या माझ्या पेन्सिल आणि रबर आहेत। ठीक आहे पिंटू, तर घे तुझे पेन्सिल आणि रबर। हरवलेली पेन्सिल आणि रबर बघून पिंटूच्या मनात हाव सुटली। त्याने विचार केला, जर मला पेन्सिल आणि रबर वापस मिळतच आहेत तर मी 3 पेन्सिल आणि 3 रबर का घेऊ, मी तर 5 पेन्सिल आणि 5 रबर घेईन। आणि त्याने मुख्याध्यापक सरांना सांगितलं, मुख्याध्यापक सर,
या तर फक्त 3 पेन्सिल आणि 3 रबर आहेत, परंतु माझे तर 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते। काय? हो मुख्याध्यापक सर, माझ्या सोबत फसवणूक झालेली आहे। हे ऐकल्यावर मुख्याध्यापकांना खूप राग आला। त्यांनी लगेचच शिपायाला बोलवलं। राजू, लवकर गट्टूला बोलवून आण। शिपाई लगेचच गट्टूला बोलावून घेऊन आला। मुख्याध्यापकांनी गट्टूला विचारलं, गट्टू तुला किती पेन्सिल आणि रबर मिळाले होते? सर, मला 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते। पण पिंटू तर म्हणतोय की त्याचे 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते, तर बाकीचे 2 पेन्सिल आणि 2 रबर कुठे गेले? मला माहित नाही सर, मला जेवढे मिळाले होते ते सर्व मी तुम्हाला दिले। तेवढ्यात पिंटू बोलला, सर हा खोटं बोलतोय, नक्कीच याने बाकी पेन्सिल आणि रबर स्वतःकडे ठेवून घेतले आहेत। नाही सर, मी खरं बोलतोय, आणि जर मला पेन्सिल आणि रबर चोरायचेच असते तर मी सगळेच पेन्सिल आणि रबर ठेवून घेतले असते। तुम्हाला 3 पेन्सिल आणि रबर तरी परत का केले असते? आम्हाला काय माहित तू असं का केलंस? तेवढ्यात मुख्याध्यापक त्या दोघांना शांत करत बोलले, गट्टू बरोबर बोलतोय, जर त्याला पेन्सिल आणि रबर ठेवायचेच असते तर त्याने काहीच परत केले नसते आणि सगळेच ठेवून घेतले असते। सर, पण माझ्या पेन्सिल आणि रबर। पिंटू, तुझ्या 5 पेन्सिल आणि 5 रबर हरवले होते, याचा अर्थ असा आहे की गट्टूला जे 3 पेन्सिल आणि 3 रबर मिळाले होते ते तुझे नाही आहेत, आणि कारण की अजून कोणीही या पेन्सिल आणि रबर घेण्यासाठी आलेले नाही, म्हणून गट्टूच्या इमानदारीने खुश होऊन मी ह्या 3 पेन्सिल आणि 3 रबर मी गट्टूलाच देतो। हे ऐकून गट्टू खूप खुश झाला। त्याने पुढे होऊन मुख्याध्यापकांकडून त्या पेन्सिल आणि रबर घेतले। धन्यवाद सर। पण पिंटू हे बघून खूप दुःखी झाला। त्याला माहित होतं की त्याच्या समोर त्याच्या पेन्सिल आणि रबर कोणा दुसऱ्याला दिले जात होते, परंतु त्याला हेही माहित होतं की जर आता त्याने खरं सांगितलं तर मुख्याध्यापक सर त्याला खूप मोठी शिक्षा देतील, म्हणून शांतपणे उभं राहून तो ते सर्व बघत बसला। हवेमुळे मी हे काय केलं? अशा प्रकारे गट्टूला त्याच्या इमानदारीचं बक्षीस मिळालं आणि पिंटूला त्याच्या हवेची शिक्षा। तर मुलांनो, या गोष्टीमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपण कधीही हाव करू नये।